नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आत्ता पक्षपंधरवडा चालू आहे आज अविधवानवमी तर ह्या हो अविधवानवमीला मी, हो मी, मी काय केलं मी तुम्हाला सांगते मी माझे अनुभव माझे विचार सांगत असते मी काय केलं ते सांगत असते ते बरोबर आहे का चूक आहे हे प्रत्येकाने ठरवायचं आणि ह्या सर्व्या रीतिरिवाज पाळणे श्रद्धेने करणे हे प्रत्येकाचं वैयक्तिक आहे हे या भावना वैयक्तिक आहेत त्यामुळे जशा रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत तशा त्या, त्या पद्धतीनेच आपल्याला करता येईल असं नाही आणि जर का आपल्या पुढच्या पिढीनं सगळ्या रूढी परंपरा पाळल्या पाहिजेत असं जर का आपल्याला वाटलं तर मग थोडंसं आपल्याला ते सगळं सोपं करणं फार आवश्यक आहे पूर्वी स्त्रियांच्याकडे वेळ होता त्या घरामध्ये होत्या एकत्र कुटुंब हो पद्धती होती तीन चार महिला सगळ्याजणी एकत्र असायच्या आणि त्यामुळे सर्व गोष्टी रीतीनुसार व्हायच्या म्हणजे तशा पद्धतीने व्हायच्या पण आता एकटीच स्त्री घरामध्ये असते भलेही घरात काही वेळेला कामाला हेल्प असते नसते पण तरीसुद्धा स्त्रीला ते करायला जर का जमणं शक्य असेल तर ती करायला बघते पण घरातल्या मोठ्या व्यक्ती हे असं नाही हे तसं नाही असं म्हणतात आणि त्यामुळे मग ती रूढी परंपरा बंद पडते तर मी आज हो तर मी आज काय केलं कसं केलं हे मी तुम्हाला सांगते पूर्वी माझ्याकडे ज्या कामाला मावशी होत्या त्याच माझ्याकडे जेवायला यायच्या त्याच्यानंतर त्या जवळजवळ सव्वीस सत्तावीस वर्ष त्या माझ्याकडे होत्या त्याच माझ्याकडे जेवायला यायच्या म्हणजे स्वतः स्वयंपाक करायचा आणि मग स्वतःच मग आम्ही दोघीजणी मिळून एकत्र जेवायला बसायचो टेबल डायनिंग टेबलवरच असं छानपैकी आम्ही ते एन्जॉय करायचो म्हटलं तरी काही हरकत नाही तर जेव्हा मी हे न जेव्हा ती माझ्याकडून गेली म्हणजे त्या मावशी माझ्याकडून जेव्हा गेल्या दुसरीकडे दुसऱ्या गावाला गेल्या त्या त्यामुळे मला ते शक्य नव्हतं कारण की अविधवा नवमीला तसं सहजपणे कोणी जेवायला येत नाही आणि हल् हल्ली तसंसुद्धा सवाष्ण मिळणं फार अवघड झालेलं आहे मी सवाष्ण हाच शब्द आत्ता या ठिकाणी वापरणार आहे कारण की इतर वेळेला आपण सगळ्यांनाच व्यवस्थितपणे सगळ्यांना जेवायला घालत असतो करत असतो कधीही आपण भेदभाव मानत नाही विधवा विद्वास, विद्वा, स अविधवा अविधवासा पण या ठिकाणी मी सवाष्ण हाच शब्द वापरणार आहे कारण की अविधवानवमीला सवाष्ण घालणे हाच ही परंपरा आहे मग त्यासोबतच मी जेव्हा मा त्या कामवल्या मावशींना बोलत होते त्यावेळेला माझ्याकडे एक कामवल्या मावशी आणि एक होत्या की त्यांचा नवरा नव्हता त्यांनासुद्धा मी जेवायला बोलवायचे म्हणजे असं ते फक्त सवाशीण बोलवणं असं होतं असं काही नाही येते पण ठीक आहे अविधवानवमीची सवाशीण घातली असं ते एक होतं मग त्यानंतर ओटी भरायची ओटीला मला नारळ घालायला पहिल्यापासूनच कधी आवडला नाही मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगते पीस घालायचा तो नवा कोरा कचकचित घालायचा साडी घालायची आपल्याला जर का आवड असेल शक्य असेल द्यायची इच्छा असेल तर साडी घालायची जी ती नेसू शकेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे साडी पीस घालायचा आपण तो नारळ दिला तर नारळ मी प्रत्येक स्त्रियांच्या घरी तुम्ही जाऊन बघा घरामध्ये सात सात आठ आठ नारळ असे वाढलेले पडलेले असतात वापरले जातातच असं नाही आणि मग एक ते एकदा वाळले काही वेळेला त्याला चिर पडते मग त्यामुळे त्यातनं ते पाणी बाहेर पडून जातं तो खराब होतो नारळ हे असं बऱ्याच वेळेला होत असतं आणि हे मी बघितलेलं आहे आणि मग तसाच तो वाळकट नारळ पास ऑन करायचा जशी सुपारी आपण देतो ओटीबरोबर तसं तो नारळी तसलाच तो घ्यायचा आणि पास ऑन करायचा म्हणजे नारळला नारळ ते चित्रासारखा नारळ तो नारळ जर जा, का खाल्ला गे जात नसेल की का घरामध्ये एवढे नारळ पडून होत राहत असतील आणि जेव्हा ते नारळ फोडले जातात तेव्हा त्याच्यामध्ये ते आतला वा गोटा निघाला तरी चालतं वाळलेला पण बऱ्याच वेळेला ते नारळ खडबडीत म्हणजे जर का असा खडबड खडबड आवाज आला नाही तर तो, तो गोटा नारळ नसतो तर तो आतमध्ये कुजलेला काळपट नारळ असतो सगळा वाळक्याट आणि हे मी कित्येक वेळा बघितलेलं आहे आणि त्यामुळे मला नारळ ओटीत घालणे हा माझ्या मेंदूत कधी कन्सेप्टच नाही आहे मला कायम वाटतं की एखादं फळ घालावं सफरचंद घाला केळं घाला काहीही घाला पण एखादं फळ घाला जर का तुम्हाला श्रीफळ घालायच मला श्रीफळ घालायचं नाही आहे तर मी एखादं फळ की जे फ्रूट गेल्या गेल्या खाऊ शकतात असं मी फळ घालते तर अशा पद्धतीने ती ओटी भरायची असं माझं आत्तापर्यंत होतं परंतु आता अलीकडे मात्र म्हणजे आज मी काय केलं अशाच पद्धतीने पीस फ्रूट आणि तांदूळ जेव्हा मी देते तेव्हा ए दोघा व्यक्तींचा चांगला एक वेळचा भात होईल असा भरपूर ओटीत तांदूळ देते मी मी कधीही एवढे असे चार दाणे तांदूळ कधीच देत नाही बहुतेक वेळेला असे चार दाणे तांदूळ घातलेले असतात सुपारीचा एखादा तुकडा घातलेला असतो ओटीच्या पाकिटामध्ये आणि ती ओटी दिली दिली जाते पण कधीही अशी ओटी देऊ नका दहा लोकांना देण्यापेक्षा एकाच लोक व्यक्तीला द्या पण छान ओटी भरा असं मला स्वतःला वाटतं मी तुम्हाला सांगणारी कोण पण मी म मी काय करते मी ते मी तुम्हाला सांगते तर अशा पद्धतीने आजचं जे होतं ते ओ टीचं तर मी काम केलं तसंच मी तुम्हाला एक सांगू का आज मी जरा वेगळ्या पद्धतीने अविधवा नवमीचं जेवण दिलं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की जिला मला बोलवायचं होतं ती बुकडं होती ऑलरेडी बरं ती आजच ब बुकडं नाही आज उद्या दोन्ही दिवस बुकडे मग तिला म्हटलं चल तू सोमवारी शनिवार रविवार दोन्ही दिवस ती बुक होती कारण बऱ्याच वेळेला कसं होतं की का नोकरदार स्त्रिया असतात त्यांना शनिवार रविवार सवाशी घरी जेवायला बोलवणं बरं पडतं त्यांना कारण की घरातलं सगळं करायला बरं पडतं मग त्यामुळे मी तिला म्हटलं तू सोमवारी बरं सोमवारी मी ती म्हणली सोमवारी मला यायला जमणार नाही कारण की घरातला तिने काहीतरी प्रॉब्लेम सांगितला नवरा जेवायला येणार आहे वगैरे मी म्हटलं असं आहे का ठीक आहे ठीक आहे तू काही काळजी करू नकोस मी तुमच्या दोघांना पुरेल एवढा डबाच मी तुम्हाला देते म्हटलं तो तेवढा डबाच मी तुम्हाला देते घरपोच देते आणि मग त्या पद्धतीने मी ह्या वेळेला केलं तुम्हाला माहिती आहे की मी स्वतः अलीकडे मला एक छान डबा मला देणाऱ्या मावशी भेटलेले आहेत की ज्यांच्याकडनं मी सकाळ संध्याकाळ डब्बाच घेते गरम गरम डबा येतो मला तर त्याच मावशीनं सांगितलं की दोन डबे तुम्ही त्यांना द्या आणि अशा पद्धतीची मी सवायशी घातली मी थोडासा बदल केला तुम्हाला आवडेल न आवडेल मला माहीत नाही तुम्ही कदाचित असं म्हणाल की स्वतःच्या हाताने करायचं घरात करायचं घरात तिला बोलवायचं घरात द्यायचं असं कराय केलं तरच ते लाभतं वगैरे हो असं आपण म्हणू किंवा असं करायला पाहिजे असं कोणीतरी मला म्हणेल पण बदल केले तरच ह्या रूढी परंपरा पुढे जाणार आहेत मी तुम्हाला म्हटलं की मी ह्या पक्षपंधरवड्यामध्ये या पंधरा दिवसामध्ये रोजच आमच्या घराच्या इथे बिल्डिंगवरती जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडवरती मी ताट ठेवते जे मी जेवायच्या आधी जे काही जेवणात असेल ते उद्बत्ती ओवळते नमस्कार करते आणि गंमत तुम्हाला सांगते पहिले दोन दिवस मी बघत होते मी म्हटलं अरे च हे ताट कसं संप आहे ताट कसं मी फारच खुश मला वाटलं अरे बापरे कावळे विळे येऊन खाऊन उन जात आहेत पण मला माहीत होतं की कावळे काय नाहीच आहेत आमच्या एरियातच कावळे नाही आहेत पक्षी पण दिसेनात कुठे चिमण्या बिमण्या पण दिसेनात मग मला कळे ना तर मी काल बघितलं तर एक मांजर येतो आणि मी तिथे ते ताट ठेवलं की त्याच्यानंतर तासाभराने ते येतं मस्त पैकी फस्त करतो आणि जातो मांजर कात आहे ते मी म्हटलं असू दे चला कुणाच्या तरी पोटामध्ये जाते ना तर अशा पद्धतीने मी आता यावेळेला अविधवानवमीचं मी हे केलेलं आहे आणि एक मी तुम्हाला सांगते माझ्या सासूबाईंची ही अविधवा नवमी आहे तर आज खास मी त्यांची ही साडी जी आहे ना ती आठवण त्यांची आठवण आज दिवसभर आपण त्यांच्या फोटोला हार घालतो सगळं करतो तर त्यांची आठवण म्हणून त्यांची ही साडी माझ्याकडे होती जवळजवळ तेवीस वर्ष झाल्या त्या आता जाऊन माझ्याकडे ही साडी आहे त्यांची आठवण म्हणून ठेवलेली छान साडी आहे तर आज मी त्यांची दिवसभर ही साडी नेसली त्यांची आठवण म्हणून मला मस्त वाटते त्यांची आठवण येते सगळं येते मला छान वाटतं हे सगळं आणि अशा पद्धतीने ह्या आता साडीचं बोलले म्हणून सांगते बरं का की ह्याच्यावरती हे अशा पद्धतीचं हे लक्ष्मीचं हे असलेले छाप असलेलं हे मंगळसूत्र आहे हे खूप अनेक वर्षापूर्वीचं मी कोल्हापुरातनं आणलेलं आहे कानातले पण असेच आहेत बरं का तर असं हे मॅचिंग मी केलेलं आहे आज तर अशा पद्धतीने मी आजचं हे अविधवा नवमीचं जेवण घातलेलं आहे माझ्या मनाला आनंद वाटलेला आहे मला माहीत नाही खरंच ते आत्मी येतात घेऊ ये जातात त्यांना पोचलं नाही पोचलं हे मला काहीच माहीत नाही हे शास्त्र वेगळं आहे याचा अभ्यास वेगळा आहे पण माझ्या मनाला आज शांत छान वाटलं आणि म्हणून मी हे अशा पद्धतीने केलं तुम्ही पण हे अशा पद्धतीने करू शकता कारण की एक मी तुम्हाला सांगते की पक्ष पंधरवाडामध्ये जेवायला येणं बरेच जणं टाळतात इतर वेळेला जे सहजपणे जेवायला येतात ते पक्ष पंधरवड्यामध्ये बोलवलं तरी जेवायला येत नाहीत तर त्यामुळे आपण अशा पद्धतीने करावं त्यांना असं आपण आपल्या घरी बोलवलं तर आवडत नाही मग मी म्हणूनच माझी आणि एक आणि एका मावशीनं मी तयार करून ठेवलेलं आहे त्या म्हणतात हो मला पाठवा तर मी त्यांना असा घरीच डबा पा पाठवते मा आणि मला ते फार छान वाटतं जरा वेगळी पद्धत आहे तुम्हाला आवडेल न आवडेल मला माहीत नाही पण एखाद्या व्यक्तीला सन्मानाने सगळ्या गोष्टी करणं त्या व्यक्तीच्या आत्म्याला आनंद वाटत असेल आणि म्हणून मला असं वाटत असे वाटतं की त्या पितरांनासुद्धा तो आनंद वाटत असेल आणि मला खात्री आहे हे जेव्हा मी असं जेव्हा करत असते त्यावेळेला अशा पद्धतीने जरा बदललेली आणि सुधारलेली रूढी परंपरा नक्की पुढे माझ्या सुनेला अवघड नाही अशा पद्धतीने पुढे न्यायला असं मला तर नक्की वाटतं आहे म्हणून थोड्याशा रूढी परंपरामध्ये मी बदल करत असते सवळं ओळं थोडं कमी झालेलं आहे कमी झालेलं आहे म्हणायला आता आमचे पिरियड्सच येत नाहीत त्यामुळे सवळ्या ओळ्याचा प्रश्न नाही आहे कामाल्या मावशींना पिरियड्स येत असतात परंतु त्यांना सांगून टाकलेलं आहे की तुम्ही काही सांगू नका काही इलाज नाही हो कारण की माझ्या सासूबाईंचं असंच झालं का अगदी गणपतीचे दिवस होते त्या माझ्याकडे नव्हत्या त्यावेळेला गणपतीचं नाही दुसऱ्याकडून नवरात्राचे दिवस होते आणि <laughs> त्यावेळेला त्यांनी सुट त्या कामाल्या मावशींचे पिरियड्स झाले म्हणून तिला चार दिवस सुट्टी दिली तिला चार दिवस सुट्टी दिली आणि ह्यांनी स्वतः सगळं केलं बरं असं नाही पूर्वीच्या बायका सगळं काम करायच्या आत आमच्यासारखं नव्हतं थोडं केलं थोडं नाही त्यांना नाही त्यांना सगळंच करणार घर करणार म्हणजे केअर काढणार फरशी पुसणार सगळं स्वयंपाक व्यवस्थित करणार असं सगळंच त्यांनी केलं आणि पाचव्या दिवशी त्या ते हार्ट अटॅकने गेल्या खूप जास्त त्यांना काम झालं आणि त्या हार्ट अटॅकने गेल्या म्हणून मी तुम्हाला म्हटलं की खूप ज्या पूर्वीच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या तशा आपल्याला पाळता येतातच असं नाही कारण की आता आपल्याकडे माणसं फार कमी आहेत माणूस बळ नाही आहे त्यामुळे जसं होईल त्या, त्या पद्धतीने करावं पण करावं कारण की त्यामुळे आपल्या मनाला बरं वाटतं कारण आयुष्यामध्ये संकटं वगैरे नेहमीच येत असतात तो प्रॉब्लेम्स नेहमी तेच असतात प्रत्येकाला येत असतात घडोघडी येत असतात क्षणक्षणी येत असतात आणि मग कोणाला तरी असा मूड येतो मग ते घेऊन जातात पत्रिका वगैरे विचारायला आणि मग तिथं सांगितलेलं असतो की पितृदोष आहे पितृदोष आहे मग त्यासाठी बऱ्याच गोष्टी करायला सांगितलेल्या असतात तर मला असं वाटतं की ठीक आहे तो विषयच वेगळा आहे पण मला असं वाटतं की हे संकट प्रॉब्लेम्स हे प्रत्येकाला येणारच आहेत व त्यासाठी कुठेतरी आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो ही भावना आपल्या मनामध्ये पाहिजे ही पॉझिटिव्हिटी आपल्याला पाहिजे आणि ती पॉझिटिव्हिटी मिळा हवी असेल तर त्यांची सन्मानाने आठवण काढणं हे एकच त्यावरती उत्तर आहे बरोबर आहे ना आणि ते जिवंत असताना जेवढं आपल्याकडनं होईल तेवढं करणं बऱ्याच वेळेला काही वेळेला आपण तरुण असतो आपणही आपल्यालाही इगो असतो त्यामुळे काही गोष्टी घडतात काही गोष्टी घडत नाहीत त्यावेळेला आपल्याला काही वेळेला सेवा घडते काही वेळेला घडत नाही परंतु तरीसुद्धा जे काही मनामध्ये पश्चातापाची भावना असेल किंवा वाईट वाटत असेल ते त्या त्या वेळेला बोलून दाखवणं जेव्हा आपल्याला हवं तेव्हा आपल्या मनामध्ये ते मान्य करणं की असं असं झालेलं आहे हे सुद्धा मान्य करणं सॉरी म्हणणं आपण स्वतःला स्वतःला आणि त्या आत्म्याला हे सुद्धा खूप योग्य आहे आणि मला वाटतं की हे सुद्धा या पितृ पंधरवड्यामध्ये केलं पाहिजे आपण असं मला वाटतं आणि थोडीशी रूढी आणि परंपरा ह्या सगळ्या सोप्या केल्या पाहिजेत तरच त्या पुढे नेल्या जाते